हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात स्टेट बँक इंडिया ही राष्ट्रीयकृत बँक नागरिकांना कोविड-19 नावाखाली प्रचंड असा नाहक त्रास देत आहे. प्रशासनाने या हलगर्जीपणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सेनगाव तालुक्यात स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकांचं कोरोनाच्या नावावर मनमानी कारभार सुरू आहे. यावर्षी झालेल्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज घेण्यासाठी बँकेकडे जावं लागत आहे. मात्र गर्दीमधून बँकेचा मनमारी कारभार दिसून येत आहे. शेतकरी या बँकांपुढे दिवसभर उन्हातानात पावसात उभा राहत असतो. मात्र बँकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून बँकेचे गेट बंद करून आतमध्ये कोविड-19 नावाखाली फॅन ACमध्ये बसून शेतकऱ्यांना हाल अपेष्टा सहन करावा लागत आहेत. कधी कॅश नाही तर कधी लाईट नाही तर कधी कनेक्टिव्हिटी नाही असे विविध कारणं देण्यात येत असतात. शेतकरी राजा दिवसभर उभा राहून शेवटी निराशेने सायंकाळी परत घरी जात असतो. अशा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. MDTV साठी श्रीधर भावाचार सेनगाव तालुका प्रतिनिधी.